तर कोल्हापूरमधून बातमी समोर येते आहे. कोल्हापूरमधल्या तेरवाड बंधाऱ्यावर मृत माशांचा खच पडल्याचं समोर आलेलं आहे. शिरोळमधून हा प्रकार समोर आलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली दिसून येते आहे. नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता प्रदूषण नियंत्रक अधिकाऱ्यांना करण्यात आलेली आहे आणि यावेळी त्यांना मृत माशांचा हार देखील घालण्यात आलेला आहे. तेरवाड बंधाऱ्यावर मृत माशांचा खच पडलेला दिसून येतो आहे. ही दृश्य आहेत, ही तेरवाड बंधाऱ्याची आहेत. अधिक माहितीसाठी सतेज औंधकर आपल्या सोबत आहेत. सतेज, तेरवाड बंधाऱ्यावर मृत माशांचा खच पडला आहे आणि अधिकाऱ्यांना मृत माशांचा हार घालण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. काय अधिक माहिती आहे? दृश्य कोल्हापूर जिल्ह्यात हे पाहायला मिळते. शिरोळ तालुक्यामध्ये तेरवाड बंधारा आहे. हा कोल्हापूर जिल्ह्यातला शेवटचा बंधारा आहे. या बंधाऱ्यावरती हजारो मासे मृत झालेले आहेत. यामध्ये लहान माशांचा समावेश आहे, काही मोठे मासे आहेत. अक्षरशः हे मोजायला गेले तर लाखो मासे होती. इतक्या पद्धतीनं हे माशांचा खच पडलेला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना कुठेतरी आक्रमक होताना पाहायला मिळतंय. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे जे अधिकारी या ठिकाणी तपासणीसाठी आलेले होते, या अधिकाऱ्यांना 4 तास या ठिकाणी बसवून ठेवण्यात आलं. तर मृत माशांचा हार देखील त्यांच्या गळ्यात घालण्यात आला. यावेळी काही वेळा अधिकाऱ्यांनी विरोध केला, परंतु खूप मोठ्या प्रमाणावरती असंतोष जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. इतर गंजी परिसरात जे उद्योगधंदे आहेत, या उद्योगधंद्यांच्या प्रदूषणामुळे हे सगळं नद्यांचं प्रदूषण वाढत असल्याचं देखील प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना माहीत असून तरी देखील हे कारवाई करत नसल्यामुळे कुठेतरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं हे आक्रमक पाऊल उचललेलं आहे. नदी प्रदूषण रोखण्याची मागणी या ठिकाणी होतोय. जे आपण दृश्य दाखवतोय त्या ठिकाणी जे पंचगंगा नदीमध्ये किती मोठ्या प्रमाणावरती हे मासे मृत झाल्याचं पाहायला मिळतंय आणि याच नदीतून पिण्याच्या पाण्यासाठी उपचार देखील केला जातोय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न या निमित्तानं गंभीर होतोय. यापूर्वी देखील हे आंदोलन केलेलं आहे, परंतु प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात कोणतीही जाग आलेली नाहीये. निकिता. नक्की सतेज, धन्यवाद दिलेला या सविस्तर माहितीबद्दल. तर कोल्हापूरमध्ये आता जलप्रदूषणाचा हा मुद्दा समोर आलेला आहे आणि यामुळे मृत माशांचा खच पडलेला आहे. आता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आल्याचं दिसून येते. स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झालेली दिसून येते आहे आणि यावेळी अधिकाऱ्यांना मृत माशांचा हार देखील घालण्यात आला आणि याच बंधाऱ्याचं पाणी कोल्हापूरसाठी पिण्यासाठी देखील वापरलं जातं. त्यामुळे आता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय.